शेतकरी हा आपल्या देशाचा जीव आहे आपल्याला चांगले जीवन मिळावे म्हणून पहाटे वाजता उठून शेतकरी स्वतःची खराब पण अलीकडे काही शेतकरी एकतर शेती सोडत आहेत किंवा मग आत्महत्या तर करत आहेत शेतकऱ्यांचं योगदान हे फक्त शेतीपुरते मर्यादित राहिलेलं नसून जगात सर्वोत्तम चित्रपट सृष्टीत समावेश होणाऱ्या आपल्या बॉलिवूडवर शेतकऱ्यांचं एवढं मोठं कर्ज आहे की कुणी इच्छा असूनही ते पूर्ण करू शकत नाही ते कर्ज आहे दोन रुपयांचं आता हे ऐकून तुम्ही म्हणाल की हे काय आम्ही देतो की ते दे दोन रुपये पण थांबा हे दोन रुपये प्रत्येकी पाच लाख शेतकऱ्यांनी दिले होते तेही सत्तरच्या दशकात चला तर मग हा किस्सा नेमका काय होता ते पाहूयाच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तो सिनेमा होता एकोणीसशे शहात्तर साली रिलीज झालेला मंथन मंथनची गणना भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्तम सिनेमांमध्ये होते या सिनेमाचे दिग्दर्शन करत होते दिग्गज अभिनेते श्याम बेनेगल परंतु तुम्हाला माहिती आहे का या सिनेमाचे प्रोड्युसर कोण होते ऐकून जरा शॉकच बसेल पण तुम्हाला अभिमानही वाटेल कारण या सिनेमाचे निर्माते होते पाच लाख शेतकरी मंथन या सिनेमाला एकोणीसशे शहात्तर साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता या सिनेमाला फक्त देशातच नाही तर परदेशातही खूप वाहवा मिळाली होती तुम्ही जर हा सिनेमा पाहिला नसेल तर एकदा नक्कीच पाहिला पाहिजे जेव्हा एकोणीसशे शहात्तर साली रिलीज झालेला होता तेव्हा गावागावांमधून शेतकरी ट्रक ट्रॅक्टर भरून सिनेमा पाहण्यासाठी गावातून शहरात पोचले होते सिनेमाला पाच लाख शेतकऱ्यांनी प्रोड्यूस केलं म्हटल्यावर सिनेमात कोण कोण होतं हे पण जाणून घेतलंच पाहिजे ना तर या सिनेमात सुपरस्टार स्मिता पाटील नसरुद्दीन शहा अमरीश पुरी आणि गिरीश कर्नडसारखे दिग्गज कलाकार होते त्यावेळी पडद्यावर स्मिता पाटील यांना पाहून नाणी उडवली जायची मंथनच्या कहाणीचे सहलेखक होते डॉक्टर वर्गीस कुरियन श्वेत क्रांती म्हणजेच दुधाच्या क्रांतीवर बनलेला हा सिनेमा जगातील एकमेव सिनेमा आहे ज्याचे पाच लाख निर्माते होते आता डॉक्टर वर्गेस कुरियन यांचा विषय निघाला आहेच तर त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊयात डॉक्टर वर्गेस कुरियन यांनी सहकारी संस्थेचा सा कारभार अशा प्रकारे हाती घेतला की एकोणीसशे पंचावन्न पर्यंत ती आशियातील सर्वात मोठी डेअरी बनली होती ही तीच डेअरी आहे जिला आज जग अमूल या नावाने ओळखलं जातं डॉक्टर वर्गीस कुरियन श्वेतक्रांतीचे ध्वजवाहक ठरले त्यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये ऑपरेशन प्लड सुरू केले ज्यामुळे भारतात श्वेतक्रांती झाली आणि आपण जगातील सर्वात मोठे दूध उत्पादक बनलो विशेष म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन यांना मिल्कमॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखलं जातं डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी श्याम बेनेगल यांची भेट घेतली श्वेतक्रांतीच्या प्रत्येक स्मृती जपल्या जाव्यात अशी कुरियन यांची इच्छा होती तसेच त्यांना हे अभूतपूर्व यश जगाला दाखवायचे होते जेणेकरून अधिकाधिक लोकांना त्याच्यातून प्रेरणा मिळू शकेल त्यावर बेनेगल यांनी डॉक्युमेंटरी फिल्म बनवावी अशी सुरुवातीला ठरवलं श्याम बेनेगल यांनी गुजरातच्या अनेक भागांना भेटी देण्यास सुरुवात केली जेणेकरून त्यांना श्वेतक्रांतीचा मार्ग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल एका मुलाखतीत श्याम बेनेगल सांगतात मी डॉक्टर वर्गीस कुरियत यांच्यासाठी ऑपरेशन फ्लडवर काही डॉक्युमेंटरी बनवल्या ज्यामुळे ते खूप आनंदी झाले पण माझे समाधान झाले नाही तसेच या डॉक्युमेंटरी मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचत होत्या अशा परिस्थितीत प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत पोहोचेल असे काहीतरी करण्याची इच्छा होती साहजिकच हे काम एखाद्या फीचर फिल्मद्वारेच करता आले असते अशा प्रकारे मंथनची कल्पना सुरू झाली श्याम बनेकल पुढे असं सांगतात की त्यांनी सिनेमा बनवण्याचा विचार केला होता पण त्यासाठी निर्माता मिळणे कठीण होते पैसे कुठून येणार हे समजतच नव्हतं सिनेमाची कथा एका सामान्य गावकऱ्यांची होती जे सहकारी संस्था स्थापन करण्यात गुंतलेली असतात आता अशा कथेवर कोणताही निर्माता पैसे गुंतवेल याची कल्पनाही करणे कठीण होते पण मग डॉक्टर वर्गेस कुरियन यांनी एक सोपा उपाय शोधून काढला ज्याने पुढे इतिहासच घडवला सिनेमाचं बजेट तयार झालं तब्बल तर दहा ते वीस लाख रुपये खर्च होणार असल्याचं समजलं तो तोपर्यंत डॉक्टर पाच लाख शेतकरी सामील झाले होते हे सर्व शेतकरी सकाळ संध्याकाळ गावगावी स्थापन झालेल्या समित्यांमध्ये दूध विक्रीसाठी यायचे दुधाच्या एका पाकिटासाठी त्यांना आठ रुपये मिळायचे एक दिवस सकाळी शेतकऱ्यांना विनंती करून एक दिवस आणि फक्त एक वेळ दूध सहा रुपये दराने विकावे असा संदेश समित्यांना देण्यात आला उरलेले दोन रुपये घेऊन हा सिनेमा तयार झाला या सिनेमाची कथा केवळ त्यांच्यावरच असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आलं अन तेही खरंच आहे म्हणा सर्व पाच लाख शेतकऱ्यांनी आनंदाने सिनेमासाठी प्रत्येकी दोन दोन रुपये दान केले आणि अशा प्रकारे पाच लाख शेतकरी मंथनचे निर्माते झाले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा शेतकरी मोठ्या संख्येने चित्रपटगृहात पोचले शेवटी ते निर्मातेच होते तर अशा प्रकारे तब्बल पाच लाख शेतकऱ्यांच्या शे प्रयत्नांनी मंथन हा सिनेमा तयार झाला तुम्हाला किस्सा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा